अहमदनगरमध्ये बेकायदा वाळू माफियांची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. शिंगवे नाईक इथल्या सरपंचाच्या मुलाने लष्करातल्या सैन्यांना दमबाजी केलेली आहे. लष्करी सरावाच्या केके रेंज परिसरात अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करताना रात्री 8 सुमारास लष्करी हद्दीतून वाळू तस्करी करणाऱ्या बाबा काळे यानं सैन्याच्या अधिकाऱ्यालाच शिवीगाळ करत दमबाजी केली आहे. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महसूल विभाग आणि पोलीस पथकांवर हल्ले झालेले आहेत, मात्र तस्करांची आता थेट लष्करी अधिकाऱ्यांनाच दमबाजी करण्यापर्यंत मजल गेल्यानंतर आता या वाळू तस्करांची मुजोरी किती वाढली आहे हे स्पष्ट होत आहे. आणि यासोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News 18 लोकमत.